मिळालेल्या माहितीनुसार प्रभुदयाल यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. ते रोडवर ठेला लावून भाजी विकत होते. ते जेथे ठेला लावायचे त्याच्या मागे काही दुकाने आहेत. त्यात आरोपी गजानन वाडनकर यांचे केकचे दुकानही आहे. दुकानासमोर ठेला लावत असल्याने गजाननचा याला आक्षेप होता. मंगळवारी गजाननने ठेला लावण्यावरून प्रभुदयाल यांना शिवीगाळ केली. यावरून दोघात वाद झाला. भांडण विकोपाला गेले. या दरम्यान गजाननने लाकडी दंड्यासारख्या वस्तूने प्रभुदयालच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी प्रभुदयाल यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी गजानन याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पारडी पोलीस स्टेशन हद्दीने रहनेवाले गजानन प्रल्हाद वाड्यांकर उम्र 36 साल, उनका केक कलर्स नाम का शॉप पुनापुर रोड घटाटे नगर यहाँ पे है. उनके शॉप के सामने मृतक प्रभुदयाल भैयालाल सराटे उम्र 45 साल, इनका सब्जी विक्री का छोटा सा शॉप है. वो प्रभुदयाल सराटे कल रात 9:50 के दरम्यान गाली गलौज कर रहे थे. तो उसी गाली गलौज के इसके दुकान के सामने कर रहे इसी से आरोपी गजानन प्रल्हाद वाड्यांकर इनको गुस्सा आ गया और उन्होंने लाकड़ी डंडे से उसको मारपीट की. उसी मारपीट में उसकी हत्या हो गई है. आरोपी गजानन प्रल्हाद वाड्यांकर को पुलिस ने ताबे में लिया है, अरेस्ट कर दिया है. उसके खिलाफ हत्या का गुनाह दाखिल कर दिया है.